आई पिपरी खाली तुला लवर छत्री खाली. तर आई आज तिच्या माहेरच्या लोकांची ओळख करून देणार आहे. आज आई तुम्हाला बरीच खुश दिसत असेल कारण जे माहेरचे लोक आलेले आहेत. तर आई चल पटापट सांग आता ओळख करून दे बरं. पहिले तर कोमलची ओळख करून दे. असं नसते म्हणत गाणे म्हणावं लागत असते. चल गाणे म्हणा पटापटा. काय करताय आता तुम्ही? करंजा करताय का? वा पण मला लाडू खायचे होते का? कधी करणार आहेत? आणि तुम्हाला सांगतो कॅमेरामन येण्यासाठी मी मागमाग पळायली आहे. बघा गेली तिकडं. अशी आपली राणी आहे. दिसली का? ए बघा राणीला एकदम शरारा ड्रेस आणलेला आहे. ए शरारा ड्रेस दाखवला का तू? ते बघ तुझे हटणार आहे एक मिनटं. तर इथं चालू आहे करंजा करणं. कोमल गाणे म्हणणं एखादं बरं. चल जाऊ दे उखाणा घे. एखादा आजी या ना इकडं म्हण. उखाणा घे. म्हण ना बादलीवर बादली. गप ना मी व्हिडिओ घेतोय ना. तुझी समजतंय का राणी? सासा दे सासू इथं कशाला? सासा का म्हण ना लग्नाचं गाणं एखादं. मोठ्या तानोर देऊ माडी त्या बात्यात माडीच्या धजलाईल्या साडीच्या. मोठ्या तानोर देऊ करण्यात आजीच असं आहे आमच्या आजील गाणी. आता तुम्हाला येत का नाही येत? काय म्हणू सुन गाणी. शिव 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 म्हणून म्हणा. चला पटापटा तुमचे व्हिडिओ मी कव्हर करतोय हा माझ्या चॅनल वर. म्हणा कोमल म्हण गाणी. कोमल म्हण लो चली मै म्हण. बरेच जणांचे कॉमेंट झाले. थांबा एक मिनिट. तर बरेचसे कमेंट्स आले आपल्याला की कोमलला गाण्यावर डान्स करायला पाहिजे. तर ते कोमलचा प्रश्न राहिला म्हणून मी म्हटलं की कोमलला ते गाणं म्हणायला पाहिजे. कोमल म्हणतेस का? जी ते गाणं म्हणलं ना उठून जातात. चल आई तू म्हणते का? हा ना हळद कधी दळणार तुम्ही? सगळ्या बाया हाका मारा मस्त गाणे म्हणायला लागतात. गाणे येते त्यांना म्हणता? बरं मुद्दाम मला म्हणजे हाका मार. आणि इकडे आणि तुम्हाला दाखवते एकदा मी थांबत मागवत ती गायबच व्हावं लागली घर तुम्ही. चल हो तिकडे जा नाही घेतलं. चला घ्या पटापटा करंजा बनल्यानंतर दाखवू सांगा मला. चला करंजा बनू द्या मग दाखवते काय. हे बघा हे बाय लाडू करायला लागल्या. आणि हे बघा आमचा लाडू लाडू खातोय. खरे लाडू. ए लाडू लाडू तर आजकाल बोलायला नाही पप्पाला. काय झालंय काय माहित लाडू मी खाऊ का परी? मी खाऊ कसा आहे? मस्त तू खाल्लं का रे?
घर काय एकदाच काय चांगलंय का मस्त आहे का हा परी कसा आहे दम्मान ग सानू कमाल आहे तुमची लाडू अशी कोण केली होय पाक जरा जास्त पाक जरा जास्त याला सुरू करायचं म्हणते आता कशी करती काम येतील अवघडे रे बाप्पा तर बघा आज आमची मामा मामी आलेले घरी तुझे तुम्हाला ताईच्या व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेल दाखवले का तू दाखवले ओके का आजी पाहुणे चालू झाले घरी काय वाटते तुम्हाला चांगलं वाटते चांगलं वाटते का घर भरलेलं दिसलं तुम्हाला मग पाणी पिणं बाळा परीची आजी पाणी पिणं परीची मामा मामी का ग सगळेजण म्हणताय कि ताईची मोठी मुलगी का बरं व्हिडिओ दिसत नाही तिला आवडत नाही मग तुम्ही सांगा ना तसं सानू कोणी म्हणता सांगितलं ताईला चार मुलं आहेत तीन मुली आणि एक मुलगा तुम्ही सगळेजण बघितलेले मोठी मुलगी सानू आहे तिला व्हिडिओ द्यायला आवडत नाही म्हणून ती व्हिडिओ देत नाही कमेंट केलं की ताई राणी तुमच्या जाऊची मुलगी का नाही ती माझीच मुलगी आहे आणि जी पूजा असते की ती माझ्या खाऊन का ती तिकडे हसायला लागल्या का ग राणी राणी का ग कस काय कमाल बाबा तुमची ए तुझं नाव काय महेश प्रणय प्रणय आहे का ओके प्रणय नाव आहे चला आता निघायचं का आपल्याला निघायचंय मित्रांनो आम्ही कुठे चाललोय तुम्हाला सांगणार नाही काय काम आहे अजून माझं काम आहे माझं तुम्हाला काय सांगा लेकर बाबा आणलं का दाखव ना राणीने बागडे आणले ते बघा एकदा तिला व्हिडिओ दाखवायचे लय सगळे दाखव आणखी आजी काय करताय तुम्ही घरात खूप गडबड चालू आहे जरा काही दिवस व्हिडिओ सांभाळून घ्या माझी व्हिडिओ पण अशीच येणार आहे टोप टोप टोपी नसती टोप असते काढून टाका हे बघा राणीने मागण्या आणलेलं दाखव राणी कोणकोणते खोलून दाखव कोणते हे मम्मीचे का खोल नको लांब होऊ जा लांब होऊन जरा हे बघा इथे मम्मीसाठी आणलेत है ना आणि ह्या वाल्या राणीसाठी आणल्यात राणीच्या ड्रेसला मॅचिंग आहे काय वा 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 घालून दाखवशील का मग तुझ्या हाताला येतात काय वा चांगली गोष्ट आहे चला अहो तुम्ही एकच किती जण वापरता टोपता आणा मला दोन मिनिटं पावते द्या मला पाहू द्या इकडे तर मित्रांनो प्रॉब्लेम असा झालेला आहे ना की काय झालंय माहिती का आम्हाला डोक्यावरचा टोप लागत होता नवरदेवाचा तर नवरदेवाचा टोप जो आहे तो मी माझ्या वेळेचाच वापरणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर प्रॉब्लेम असा झालेला आहे की तो टोप पण आम्ही व्हाईट घेतलेला होता त्यावेळेस मी 1500 2000 घेतला होता वाटतं कारण की माझी शेरवानी होती त्याचा ऑड कलर होता थोडा त्यामुळे हा टोप आम्ही आणला होता बघा छान असा आणि याला मी इथं डिझाईन करून घेतलं होतं हे बघा हे जे आहे ना हे डिझाईन करून घेतलेलं होतं तर आता फक्त आपल्याला काय करायचं हे कुंदन चेंज करायची इथले आणि बाकी सगळं व्यवस्थित आहे आपला टोप है ना परी मस्त आहे चलायचं कोमल मग तर ह्या टोपला आपल्याला जरा जरा सजून घ्यायचं आहे नवीनच आहे आपण सांभाळून ठेवलाय तेवढा हे बघा खाली हे पण व्यवस्थित आहे कसं आहे त्या मस्त आहे का चांगलं आहे का तुमच्या इजीला वापरतात काय निघतात ना काढावं लागते त्याला पहिले सोड 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 चला मी आता निघतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळात भेटतो नमस्कार तर आई आज तिच्या माहेरच्या लोकांची ओळख करून देणार आहे आज आई तुम्हाला बरीच खुश दिसत असेल कारण तिचे माहेरचे लोक आलेले आहेत
तर आई चल पटापट सांग आता ओळख करून दे बरं. पहिले तर कोमलची ओळख करून दे. बरं ठीक आहे. हा सांग आता कोण 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 आहे तुझे सांग. ती आई हा मोठ्या भावाची एकच बाई एकच एकच भाऊ आहे. हा एकच भाऊ आहे. हा ते 15 वर्षाच्या नंतर आपल्या घरी आले. बर तुला आनंद होतोय का मग मग तू त्यांची खातिरदारी वगैरे काही केली का नाही केली का. आज काय पाहुणचं रे. आज आलू बटाट्याची भाजी आलू वांगीची भाजी रस रात्री पण रस केला. ओके बाकी हे वहिनीच्या बहीण. बर त्या कोणत्या गावच्या आहेत. त्या आले गावच्या. आणि तुझे भाऊजी कोणत्या गावचे. माहेर कोणतं आहे. माहेर कोणतं आहे. माहेर पातूर नंदापूर. बर आणि त्या त्यांचं माहेर उंबरडा. बर अजून दुसरे कोण आले. यांची आमच्या भावजीची वीन बाई. बर आणि तो भैया कोण आहे छोटा छोटा. तुझं नाव सांग रे. प्रणय मोरे मुळे का. मुळे. बर आणि माग तुम्हाला आजी आणि आता दिसत असेल त्यांची ओळख करून द्यायची गरज नाहीये. हा आता यांना बरेचसे काम आहे घरामध्ये. मला पण जायचंय दुकानामध्ये. तर चला आवडतं पटापट आता. हा बाकी आज काय तुम्ही हळद दळणार आहे काय. उद्या विचार ना तू. उद्या उद्याच म्हणताय बाबा तुम्ही. तू विचार ना मग आज हळदीचा कार्यक्रम करू का. बर विचार तुम्ही त्याला. बर परी आपले लग्न कोणाचे बाळा. काय नवरी बाई कोण आहे. नाही आज नाही बोलायचं. काकू एक परी आहे. चला मित्रांनो मी तुम्हाला 1-2 मिनिटात भेटतो.